चांदा चौकडी, चांदा चौकडी। सध्या मस्तक कसं गरम केलं हरामखोरानं, अरे या बसाहेब नकट्याला फसवतो काय, अरे 15 वर्ष जेल मध्ये काढले तुम्ही। शबास रे पट्ट्या, आता मात्र आता आत्याचा पोरगा शपतोय तू। डॅडी तुम्हाला म्हंटल होत ना त्या आबासाहेबाची बरोबर जिरावतो म्हणून। अहो माझा बाप चांगला म्हणा, मी चांगली म्हणा म्हणून तुमच्याशी लग्न केलं, नाहीतर गावातली कुत्री बी तुम्हाला तोंड लावत नाहीत। कुत्र्याचं डोकं सांगू, आपली गावातली किंमत आहे, गावातली 2 कुत्री माझ्या नेहमी सोबत असतात, पांडबा आणि अण्णा। अहो ते कुत्री नाहीत रानडुकर आहेत, रानडुकर, एक तर टकला रानडुक्कर आणि दुसरा हाय काळ जाड अशा तोंडाचं येतो, असं असं सदा 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 करत। सांगाना कशी दिसते मी गुलाबी साडीत, सांगाना कशी दिसते मी गुलाबी साडीत, सांगाना कशी दिसते मी गुलाबी साडीत। काय झालं, काय होतं गाडी? चालू गाडी होती, आता बंद पडली। पेट्रोल आहे का? पेट्रोल आहे, फुले टाकी आमची, टाकी फुले बघता का जरा। अहो ज्याची गाडी आहे ते काहीच बोलत नाहीये, तू मोने मोने काय बोलून उपयोग आहे? काय गरज नाही, आम्ही कॉल लावतो आबांना, जा तुम्ही। एक काम करायचं सांगतो, त्या प्लॅन नी करायचं। अरे लागलं, कुठं कुठं बघू 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 हळू हळू। अरे आगोते ना, अगं दुखतं पहिल्यांदा थांब। उद्या लग्नाला गेल्यावरती कोणत्या मिवणी बरोबर फोटो नाही काढायचे, व्हिडिओ नाही काढायचे, त्यांच्या माग पुढं करायचं नाही। आणि लग्नात नवरदेवाच्या पुढं त्या बँड समोर नाचू नका, माहित आहे ना गेल्या वेळेस पाहुण्याच्या लग्नाला नेणं काय केलं तुम्ही, कुठनं बाबा मूत पिऊन आला आणि अख्खा धिंगाणा घातला, कपडे काढली, शर्ट काढला, पॅन्ट काढली, हँडरवेट वर नाचत होता, कुत्र्यावानी करत, माझे पाहुणे रावळे हसत होते, सगळे म्हणत होते बघा काय नाचतो हिजा नवरा। सपना आता काय आपल्याला उशीर होईल पुढे जायला, घेऊन दे ना गाडी चालू करून, असं काय करती? ठीक आहे करा या मग। हे कसे मोने असं उपकार केले म्हणजे मदतीला मी पहिल्यांदाच पाहिलं बाबा, प्रेमाने बोलायला सांगणं त्याचा म्हणजे मरून। आमच्यात मदत अशीच मागतात, करायचं असेल तर करा, नाही तर नका करू। सपना हम मॉल से कपडे खरीदते है, जहाँ पे गरीब आदमी पैर नहीं रखता, हम जैसे आदमी वहाँ पे जाते है। काय कामे तुझं, काय कामे तुझं, तू मला सांग बरं। शिवराव हे व्हिडिओ जर समजा तुमच्या बायकोनं बघितला तर तुमचं काय होईल?